हेलो चिल्ड्रन, वेलकम टू आवर LBS ऑनलाइन क्लास क्लास सेकेंड स्टैंडर्ड सब्जेक्ट इंग्लिश। सो चिल्ड्रन, टुडे वी आर गोइंग टू टेक अ रिविजन ऑफ फर्स्ट युनिट टेस्ट। तर आपण फर्स्ट युनिट टेस्टचं रिविजन घेणार आहोत, त्यामध्ये आज आपण काही प्रश्न पाहणार आहोत, त्यांचे उत्तरसुद्धा पाहणार आहोत। सो इन दिस सेशन वी विल सी सम क्वेश्चन अँड देअर ॲन्सर्स। आपण या सेशनमध्ये काय करणार आहोत की काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत, ते प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे हे सुद्धा आपण पाहणार आहोत। मागील भागामध्ये सुद्धा आपण काही प्रश्न पाहिलेली आहेत। ओके, सो लेट्स स्टार्ट। फर्स्ट आय विल रीड क्वेश्चन अँड यू लिसन केअरफुली। मॅच द रायमिंग वर्ड्स। बघा, मॅच द रायमिंग वर्ड्स म्हणजेच काय? यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या जुळवा। यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या जुळवा। सो चिल्ड्रन, अब तुम्हाला माहीत आहे यमक जुळणारे शब्द म्हणजे काय? बघा, ज्या शब्दांचा ध्वनी कसा असतो, ज्या शब्दांचा शेवटचा ध्वनी काय असतो, सारखा असतो, त्यांना आपण काय म्हणतो? यमक जुळणारे शब्द असे म्हणतो। बघा, किंवा सारख्या उच्चाराचे शब्द त्यांनासुद्धा आपण यमक जुळणारे शब्द असे म्हणतो किंवा रायमिंग वर्ड असे म्हणतो। तर त्याच रायमिंग वर्ड्सचे आपल्याला काय करायच्या, जोड्या लावायच्या। पहिल्यांदा पहिल्या रकान्यामध्ये रायमिंग वर्ड्स आहेत आणि बघा काही रायमिंग वर्ड्स दिलेले आहेत, वर्ड्स दिलेत आणि त्याचेच रायमिंग वर्ड्स काय नेक्स्ट याच्यामध्ये दिलेले आहेत, नेक्स्ट कॉलममध्ये दिलेले आहेत, ते की आपल्याला शोधून काय करायचे, जोड्या लावायच्या आहेत। सो लेट स्टार्ट। फर्स्ट रायमिंग वर्ड बॅग। बॅगचं काय येईल मग? सॅक। अशा प्रकारे आपण काय करायचे, जोड्या लावायच्या आहेत। बॅग, सॅक, ही एक रायमिंग वर्ड झालं। त्यानंतर केक, बेक। केक, बेक। बँक, टँक। ओके, जार, बघा जार। फार, गेट, लेट। कॅट, रॅट। बघा, बॅग, सॅक, क। बघा, बॅग, सॅक, शेवटचा उच्चार किंवा शेवटच्या शब्दांचा ध्वनी कसा आहे, सारखा आहे। त्यामुळे आपण बघा अगोदर काय करायचे, रायमिंग वर्ड्सचे जे वर्ड दिलेले आहेत ते वाचायचे, वाचून त्यानंतर मग इकडचे सुद्धा वर्ड्स वाचायचे आणि जो आपल्याला ध्वनी सारखा वाटतो आहे त्याच्यासोबत काय करायची, त्याची जोडी लावायची। बघा, पहिला शब्द घेतला बॅग, मग या बॅगमध्ये इथली शब्द वाचायचे। बघा, बॅग सॅक आहे म्हणजे बॅग आणि सॅकचा ध्वनी आपल्याला सारखाच वाटतो आहे। परत बघा, रायमिंग वर्ड्स किंवा यमक जुळणारे शब्द ओळखायचे कसे, आणखीन एक छोटीशी ट्रिक आहे। बघा, एकापेक्षा जास्त अक्षरे ही काय असतात, सारखी असतात। म्हणजे बघा, ACK, ACK, बॅकमध्ये ACK हे लेटर आहेत आणि सॅकमध्ये ACK हे लेटर काय सेम आहेत। म्हणजे बघा, त्या शब्दामध्ये एकापेक्षा जास्त लेटर्स किंवा अक्षरी सारखी असतील। नाव वी विल सी नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट टाईप, पुढचा प्रश्न आपण पाहूया। पहा, वेट। फर्स्ट वर्ड इज वेट। वेटचं काय असेल बघा, इथं पेग, जेट, हेन, रेड। वेट, जेट, अशा प्रकारे वेट आणि जेट। आणि परत पहा, या वेटमध्ये लेटर्स बघा WET आणि या जेटमध्ये लेटर JET। बघा, ET आणि ET हे लेटर काय आहेत, सारखे आहेत, त्यामुळे त्यांची आपण जोडी लावली। बघा, उच्चार सारखा आहे, वेट, जेट, वेट, जेट। आणि परत दुसरी ट्रिक आपली काय आहे, दुसरी ओळखण्याची पद्धत बघा, एकापेक्षा जास्त लेटर्स म्हणजे 2-3 अशा प्रकारे ET आणि ET हे काय लेटर्स, या दोन्ही शब्दामध्ये सारखे आहेत, त्यामुळे हे रायमिंग वर्ड्स आहेत। त्यानंतर पेन, पेग, हेन, रेड। पेन, हेन। नाउ वी विल सी नेक्स्ट, बेड, रेड। बेड, रेड। पहा, इथं EN, इथं रेडमध्ये ED आणि बेडमध्ये ED सारखंच। लेग, पेग। पहा, इथे पण EG आणि EG। ओके, लेगमध्ये कोणते लेटर, EG आणि पेगमध्ये PEG, हे दोन लेटर काय सारखे आहेत। ओके चिल्ड्रन, सो डिड यू गेट इट, तुम्हाला समजले का? हो, तर चला नेक्स्ट पाहूया। बॅट। बॅटला हॅट, आता आपण इथे सरळ जोड्या लावून टाकूया। सो नेक्स्ट, रेड, बेड। देन किट, बीट। क्राय, फ्राय। टिप, लिप। नेल, सेल। पॉट, हॉट। सन, बर्न।
बघा, इन दिस वे वी हॅव टू सॉल्व दिस क्वेश्चन. अशा प्रकारे हा क्वेश्चन आपल्याला सोडवायचा आहे. बघा, रायमिंग वर्ड्स परत एकदा पहा. रायमिंग वर्ड्स किंवा यमक जुळणाऱ्या शब्दांच्या आपल्याला काय करायचे, जोड्या जुळवायच्या आहेत. सो चिल्ड्रन, टेक युअर टुडेज होमवर्क, राईट डाऊन दिस क्वेश्चन इन युअर इंग्लिश नोटबुक अँड सॉल्व इट अँड प्रॅक्टिस दिस क्वेश्चन. ओके, हा प्रश्न तुम्हाला काय करायचं, तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचा आहे, सोडवायचा आहे आणि त्याचा सराव व्यवस्थित करायचा आहे. ओके चिल्ड्रन, सो वी विल सी, वी विल मीट इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.